शिवसृष्टी असा प्रकल्प आहे की जो महाराजांचा इतिहास महाराजांचं तेज हे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचाव आणि आपला स्वाभिमान हा असाच तेवत राहावा आपल्याला समजावं की पारतंत्र्यात खितपत पडलेले असताना सगळीकडे अंधकार असताना त्या अंधकारात आपल्याला प्रकाशाकडे कोणी नेलं आज आपण जे आहोत ते कोणामुळे आहोत हे आपल्याला समजलं पाहिजे याकरता खऱ्या अर्थानं श्रद्धे बाबासाहेबांनी या, या शिवसृष्टीची निर्मिती केली आणि आज त्याचा पहिला टप्पा पाहिल्यानंतर मी विश्वासाने सांगू शकतो इथे येणारा प्रत्येक व्यक्ती आणि विशेषतः जी तरुणाई जी आमचे किशोर जी आमची मुलं या ठिकाणी येतील ते पुन्हा एकदा या ठिकाणून राष्ट्रप्रेमाचं शिवतेज घेऊन जातील आणि आपल्या देशाकरता काहीतरी करण्याची एक उर्मी त्यांच्या मनामध्ये तयार होईल आपल्या संस्कृतीबद्दलचा एक अभिमान त्यांच्या मनामध्ये तयार होईल आणि म्हणून मला असं वाटतं हा जो काही प्रकल्प आहे अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प आहे मग अशी सांगितलं बाबासाहेबांनी किती मेहनतीनं हे सगळं उभं केलं जवळजवळ पन्नास वर्ष हे स्वप्न त्यांनी आपल्या उराशी बाळगलं आणि आज त्याचा पहिला टप्पा होत असताना ते आपल्यामध्ये नसले तरी देखील त्यांनी जो विचार आपल्यापर्यंत पोचवला आहे तो अजरामर आहे आणि आता ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की संपूर्ण शिवसृष्टी या ठिकाणी अस्तित्वात आली पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की माननीय आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असेल मी असेल दादा असतील आमचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा असतील आम्ही सगळे आपल्या परीनं हे काम पूर्ण करण्याकरता जी जी मदत करता येईल ती निश्चितपणे या ठिकाणी करू आणि महाराजांचा जो वारसा आहे तो वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू केवळ त्यांचं क्षात्र तेज नाही तर महाराज मॅनेजमेंट गुरु होते आपल्याला माहिती आहे त्यामुळे त्यांचं व्यवस्थापन शास्त्र हेच लोकांपर्यंत पोचलं पाहिजे त्यांची पर्यावरणाची दृष्टी ही पोचली पाहिजे त्यांचं जलनियोजन हे पोचलं पाहिजे या सगळ्या गोष्टी पोचवण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो